नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुव्हमेंट होऊ शकते याची चर्चा आपण करत असतो. पण मित्रांनो, जो आपण शनिवारी व्हिडिओ बनवतो तो साधारणतः वीकली मार्केटचा व्ह्यू काय असेल आणि त्याचबरोबर सोमवारी मार्केटमध्ये काय होणार आहे याची सर्व चर्चा करत आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप सुपर व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप काही गोष्टी जे आहेत ते बँक निफ्टीच्या संदर्भात आणि मार्केटच्या संदर्भात लर्निंग यामधून मिळणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, त्यामुळे हा व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत स्किप करू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरंच बँक निफ्टी शिकायचं असेल, स्टॉक मार्केटमध्ये टिकायचं असेल, पैसा कमवायचा असेल, तर जरूर मित्रांनो आपला बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंगसाठी हा जो मी युट्यूब चॅनल सुरू केलाय हा युट्यूब चॅनल जरूर मित्रांनो पहिल्यांदा काय करा, लगेच आत्ताच्या आत्ता सबस्क्राइब करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये लास्ट वीकमध्ये मार्केटनं कसा परफॉर्म्स केला, फंड फ्लो मार्केटमध्ये कशा पद्धतीचा आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, यांचा फंड फ्लो कशा पद्धतीने चेंज झालाय ते बघणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचा ऑप्शनचा बेस कुठे आहे आणि त्याचबरोबर बँक निफ्टी आणि निफ्टीचा टेक्निकल सेटअप कसा आहे, या वीकसाठी मार्केट काय करणार आहे, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो काय करणार आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल फ्रीमध्ये जॉईन करायचा असेल तर झिरोदा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू या तिन्ही पैकी एकामध्ये काय करा, डीमॅट अकाउंट ओपन करा. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला काय करतो त्या ठिकाणी ऍड करतो आणि तिथं तुम्हाला लाईफ टाईम फ्री मध्ये काय मिळणार आहे, त्या ठिकाणी बँक निफ्टीचे आणि इक्विटी स्टॉकचे कॉल मिळणार आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, विशेषतः फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झाले, विशेषतः युएस मार्केट जे ते ऑलमोस्ट 0.68% वर झाले डाव जोन्स जो आहे, त्याचबरोबर S&P 500 तो पण 1% अप क्लोज आहे, नॅसडॅक मध्ये पण 1% रॅली आली आहे. म्हणजे युएस मार्केटचा जर क्यू आपण इथं कन्सिडर केला आणि आज शनिवार आणि उद्या रविवारी ह्या दोन दिवसात जर ग्लोबल मार्केटमध्ये कुठला निगेटिव्ह सेंटिमेंट तयार जर झाला नाही तर या पार्श्वभूमीवर इंडियन इक्विटी मार्केट जे आहे ते सोमवारी आपल्याला गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे आणि मार्केटमध्ये जी तेजी सध्या सुरू आहे ही तेजी कंटिन्यू होणं अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी गृहित धरा. त्याचबरोबर मित्रांनो, काल जे युरोपचं मार्केट क्लोज झाले ते पण ऑलमोस्ट NN एव्हरेजली 1% पॉझिटिव्ह क्लोज आहे. एशियन मार्केटमध्ये निकायचा सेन्सेक्स जो आहे तो काही क्लोज आहे, काही त्यांच्या स्पोर्ट हॉलिडेज मुळे वगैरे तिथलं मार्केट क्लोज आहे. बाकीचं एशियन मार्केट जे आहे विशेषतः SSE असेल, हँगसेंग असेल, हे मात्र निगेटिव्ह आणि सेन्सेक्स वगैरे आपल्याला पॉझिटिव्ह क्लोज झाला हे माहित आहे. त्याचबरोबर USD INR असेल, USD EURN असेल, याच्यामध्ये निगेटिव्ह आहे, जापानीज करन्सी जे आहे ते स्टेबल असलेली त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि विशेषतः मित्रांनो, हा जो मंथली एक्सपायरी आहे जुलै महिन्याची ती ज्यावेळेला मंथली एक्सपायरी होईल ह्या वीकमध्ये कुठलाही ग्लोबल इव्हेंट जो आहे तो मेजर या ठिकाणी पेंडिंग नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात करा. त्यामुळे तो एक क्यूज मार्केटमध्ये न्यूट्रल आहे. दुसरं मित्रांनो, लास्ट वीकचं जे ट्रेडिंग सेशन झालं या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स जो आहे तो 164 पॉईंट मायनस आहे, निफ्टी 67 पॉईंट मायनस आहे, बँक निफ्टी मित्रांनो ऑलमोस्ट 700 पॉईंट अजून देखील मायनस आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, लास्ट वीकमध्ये मार्केटनं आउट परफॉर्म जे केलं ते कुठे केलंय, तर IT स्टॉक मध्ये जे आहे ते एक चांगली रॅली बघून आपल्याला स्क्रीनवर दिसून आले आणि त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टीमध्ये सर्वात वाईट कंडिशन जे आहे ते 2% मायनस बँक निफ्टी लास्ट वीकमध्ये काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालाय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, मी जे फ्रायडे साठी तुम्हाला ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवल्स पण काय दिल्या होत्या या ठिकाणी एकदा पहिल्यांदा काय करा बघून घ्या. म्हणजे त्या लेवल्स वरून तुमच्या लक्षात येईल बाबा आपल्याला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर हे मार्केटमधलं काम आपण कशा पद्धतीने करू शकतो, कुठल्या लेवल्स वरती करू शकतो. मी मित्रांनो, बँक निफ्टी जो आहे तो 34,775 वरून काय करायला सांगितलं होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता आणि एक्झॅक्ट फ्रायडेला मार्केट जे आहे ते 34,775 वरती ओपन झालं. पहिलं 10 मिनिटांसाठी मार्केटमध्ये थोडीफार तेजी आली आणि त्यानंतर अचानक मार्केटमध्ये खूप मोठा फॉल जो आहे तो ऑलमोस्ट या ठिकाणी जर बघितलं तर हा फॉल मित्रांनो ऑलमोस्ट 300 पॉईंटचा फॉल जो आहे तो बँक निफ्टीमध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये आला आणि त्यानंतर परत मित्रांनो लगेच 15 मिनिटाला तर बँक निफ्टी पुढल्या 10-15 मिनिटांमध्ये बँक निफ्टी 239 पॉईंट पण रिकव्हर झाला होता. हे पहिला म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो मार्केटनं फ्रायडेला केला होता. त्या पार्श्वभूमीवर आपण एक कॉल पण 34,900 कॉलमध्ये पण एंट्री घेतली होती, 275 बाय करून ऑलमोस्ट 306 आसपास आपण प्रॉफिट बुक केलं होतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, त्याचबरोबर निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी मी जे फ्रायडेला तुम्हाला लेवल दिल्या होत्या त्या लेवल आपल्या एक्झॅक्ट मित्रांनो मार्केटनं काय केलं होतं त्या ठिकाणी अचीव केल्या होत्या, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आपलं मित्रांनो बँक निफ्टीसाठी जे टार्गेट होतं पहिलं टार्गेट होतं 34,981 हे टार्गेट या ठिकाणी मार्केटनं बघा डॉट या ठिकाणी काय केलं होतं पहिल्यांदा अचीव केलं होतं.
त्यानंतर मित्रांनो आपलं दुसरं टार्गेट सर्वात महत्वाचं काय सांगितलं बाबा, बँक निफ्टी 35,060 वरती जर होल्ड झाला तर आपल्याला बँक निफ्टी मध्ये किमान 380 पर्यंत टार्गेट आणि त्याच्या पुढे 550 पर्यंत जाईल असं सांगितलं. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो बँक निफ्टीने जो हाय केला होता तो 35,088 हाय तयार केला होता, हे पहिल्या लक्षात घ्या. मार्केट सस्टेन होणं म्हणजे काय, किमान 15 ते 20 मिनिटं 10 मिनिटं तर किमान मार्केट काय झालं पाहिजे, त्या लेवलच्या वरती होल्ड झालं पाहिजे. पण मित्रांनो इथं मार्केट काही मिनिटांसाठी होल्ड झालं होतं, 10-15 मिनिटांसाठी, पण ते जास्त वेळ सस्टेन झालं नाही, त्यामुळे मार्केट काय झालं त्या ठिकाणी रिव्हर्स आलं होतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर निफ्टीमध्ये देखील मित्रांनो आपण निफ्टीला जो आहे तो 15,837 वरून काय करणार होतो, या ठिकाणी बाय करणार होतो. ही आपली लेवल होती एंट्रीची बायची. मार्केट गॅप ऑफ ओपन झालं, त्यानंतर मार्केट हेवीली डाऊन साईड झालं, त्यानंतर परत मार्केटनं थोडं व्होल्टेज ड्रामा केला होता आणि त्यानंतर निफ्टीनं मित्रांनो आपलं 860-892 ही दोन्ही टार्गेट जे आहेत ते काय केली होती, एकदम स्मूथली अचीव केली होती, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि निफ्टीनं जो हाय तयार केला 15,899 हाय तयार केलाय, आणि आपलं जे टार्गेट होतं निफ्टीसाठी 15,892 टार्गेट होतं, म्हणजे हे पण टार्गेट सर्व एकदम स्मूथली काय झालेत त्या ठिकाणी इंडेक्स वरती अचीव झालेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टी मध्ये काम करायचं, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की बाबा आपण एक कॉल जो आहे तो बाय केला होता, बँक निफ्टी 34,900 सीई 275 ला बाय केला होता, आणि हा सीई मित्रांनो 306 ला गेल्यानंतर मी काय केलं होतं, तुम्हाला प्रॉफिट जे आहे ते स्वतःच्या क्षमतेनुसार बुक करायला सांगितलं होतं, आणि त्यानंतर 308 हाय तयार केला, आणि त्यानंतर मार्केट हेवीली क्रॅश झालं होतं, काही लोक ह्याच्यामध्ये ट्रॅप सुद्धा झाली होती, काही लोकांनी प्रॉफिट बुक केलं नव्हतं. मित्रांनो मी जे तुम्हाला मागे म्हटलं होतं बाबा तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे, एक लर्निंग कंटेंट जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो मी लास्ट वीकमध्ये पोल जो आहे तो काय केला होता, लॉन्च केला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवर, आणि हा पोल मध्ये मी काही प्रश्न विचारले होते की बाबा तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल, विशेषतः हा पोल जो आहे तो मित्रांनो बँक निफ्टीला कन्सिडर करून मी काय केला होता, अरेंज केला होता. मी त्यामध्ये प्रश्न विचारला होता की बाबा बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करताना तुम्ही किती पॉईंटच्या प्रॉफिटसाठी अपेक्षा करताय. मित्रांनो ह्या पोल मध्ये ऑलमोस्ट 678 पीपल पार्टिसिपेट झाले होते. हे जे लोक पार्टिसिपेट झाले मित्रांनो यातल्या 52% लोकांची अपेक्षा होती बाबा आम्हाला 25 पर्यंतच्या प्रॉफिटची अपेक्षा आहे. मित्रांनो म्हणजे मार्केटमध्ये आपल्या सोबत जी लोक जोडलेत यातल्या 50% लोकांची अपेक्षा ही रास्त आहे आणि बरोबर आहे. आणि मित्रांनो तुम्ही मार्केटला नको जरी म्हटला तरी मार्केट तुम्हाला 20 ते 25 पॉईंटची मुवमेंट जे आहे तो बँक निफ्टी देत असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर 50-60 पॉईंटपेक्षा जास्तीची जर मुवमेंट हवी असेल तर ती फक्त 12% लोकांना अपेक्षित. आणि मित्रांनो खरं सांगतो मी तुम्हाला 60-65 पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टीमध्ये कॅप्चर करणं हे इतकं सोपं नाही. टेक्निकल बेसनं सेटअप बेस्ड किंवा प्रॉपर एंट्री आणि एक्झिट प्लॅननं जर तुम्ही एंट्री घेतली तर इथं 50-60 पॉईंट बँक निफ्टीमध्ये मिळणं हे खूप चॅलेंजिंग असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर खरंच बँक निफ्टीमधून प्रॉफिट कमवायचं असेल, स्वतःचं इन्कम जास्तीचं जनरेट करायचं असेल तर कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 ते 25 पॉईंटच्या वरती प्रॉफिट जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर लॉस देखील 20 ते 25 पॉईंटच्या वरती घेऊ नका. मित्रांनो अजून एक मला खूप महत्वाची तो विनंती करायची, तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे. हा जो पोल मध्ये 691 लोक जे आहेत ते पार्टिसिपेट झाले होते, हा 2 नंबरचा जो क्वेश्चन होता आपण किती दिवसापासून ऑप्शन ट्रेडिंग करताय, तर मित्रांनो ह्यातले फक्त 11% लोक जे आहेत ते काय करतायत, मोर दॅन 2 इयर पासून ऑप्शन ट्रेडिंग करतात. पण मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की COVID-19 नंतर आणि लास्ट 6 मंथ मध्ये मार्केटमध्ये आलेली आणि ऑप्शन ट्रेडिंग करणारी लोक ऑलमोस्ट मित्रांनो 90% लोक आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. माझी मित्रांनो तुम्हाला सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर किमान 1.5 ते 2 वर्ष मार्केटमध्ये वेट करा, 1.5-2.5-3 लाखाचा फंड तयार करा, मगच ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागा. कुठं 5,000, 10,000, 20,000, 30,000 कॅपिटल घेऊन ऑप्शन ट्रेडिंग मध्ये येऊ नका, त्यातनं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट होत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग ही लास्टची स्टेज आहे मार्केटमध्ये, आणि ऑप्शन आणि फ्युचर हे जे इन्स्ट्रुमेंट तयार करण्यात आले हे ट्रेडिंगसाठी तयार करण्यात आलेलं नाही, तुम्हाला पैसा कमवण्यासाठी तयार करण्यात आलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑप्शन आणि फ्युचर इन्स्ट्रुमेंट जे आहे तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तुमच्या ज्या पोझिशन असतात ह्या पोझिशन हेज करण्यासाठी तयार करण्यात आलेलं इन्स्ट्रुमेंट आहे. पण तुम्ही बरेच लोक काय करतात त्या ठिकाणी ऑप्शन बाईंगसाठी प्रयत्न करत असतात, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण ते ऍक्च्युली तसं नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मेजॉरिटी लोक नवीन आहेत. मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल
तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जी प्रचंड मोठी रिस्क आहे ती रिस्क घेऊ नका. त्याचबरोबर बरेच लोक ऑप्शनला कॅरी करतात, ओव्हरनाईट कॅरी करतात 200-400-500 क्वांटिटी. मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती असेल, कधीही बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ओव्हरनाईट कॅरी पोझिशन कधीही करू नका मार्केटमध्ये. दुसरं ऍव्हरेज करू नका. खूप लोक स्क्रीनशॉट पाठवतात, 1-1.5-2-3-4 लाख रुपयाचे लॉसेस घेतलेले असतात, सर आम्ही इतके पोझिशन होल्ड केले, इतके लॉट बाय केले. मित्रांनो असं कधीही करू नका. बँक निफ्टी डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर कायम 1-2 लॉटच्या साहाय्याने ट्रेडिंग करा, आणि ते पण प्रॉपर स्टॉप लॉस लावून. एनी हॅव कुठल्याही कॉस्टवरती 15-20-25 पॉईंट पेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस घेऊ नका. तुमचा जर बँक निफ्टी मध्ये 20 पॉईंटचा एसएल गेट होत असेल तर तुमचा 100 पॉईंटचा पण एसएल गेट होणार आहे, पहिल्यांदा गृहित धरा. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय की बाबा मी खूप महत्वाचा प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची शक्यता किती वाटते. तर मित्रांनो हे मला एक खूप आयडियल उत्तर मिळालंय. मी माझ्या क्लासमध्ये देखील हे शिकवत असतो की बाबा मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग जे आहे, ऑप्शन बायर जो आहे, त्या ऑप्शन बायरला प्रॉफिट होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे किती टक्के आहे. मी उत्तर दिलं तर बाबा 20% आहे, 40% आहे, 60% आहे, 61% आहे. मित्रांनो रिअलिस्टिक पातळीवर तुम्ही आता विचार करा. हे मी तुम्हाला थोडं माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. मित्रांनो एक ऑप्शन बायरचा जर तुम्ही स्टडी केला, तुम्ही जे सध्या ट्रेडिंग करताय, ऑप्शन बाय करताय, मी जे कॉल देतोय त्याच्यावर करताय, आणि तुम्ही स्वतः पण काय करताय त्या ठिकाणी करताय. मित्रांनो स्टॉक मार्केटचा जर स्टडी केला, इव्हन तुम्ही बँक निफ्टीचा जर स्टडी केला, मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये पण हा शब्द मेन्शन केला होता की मी बाबानो 1800 दिवसापेक्षा जास्ती दिवसाचा बँक निफ्टीचा डेटा अनालाइज केलेला आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या डेटामध्ये असं दिसून आलं होतं मला की बाबा 1800 दिवसापैकी मित्रांनो ऑलमोस्ट 80% टाइम म्हणजे 78% टाइम बँक निफ्टी हा साइडवेज आहे. मित्रांनो बँक निफ्टी जर 78% टाइम साइडवेज असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मला इथंच मिळतं की बाबा तुमची प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला देखील माहित आहे. तुम्ही जर 100 ट्रेड टाकलं तर फक्त 20 ट्रेड मध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे, हे तुम्ही स्वतः सांगताय, मी सांगायची गरज नाही. आणि मित्रांनो ही गोष्ट एम्पॅरिकली देखील स्ट्रेस्ट झाले आणि प्रूव्ह झालेले, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो एक ऑप्शन बायरची मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्याची प्रोबॅबिलिटी फक्त 20%. आता मित्रांनो मी ह्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, तुमची जी 20% प्रोबॅबिलिटी आहे प्रॉफिट कमवण्याची ही कधी आहे. तर मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, तुम्ही 20% प्रॉफिट कधी कमवू शकता, 20% तुम्ही विन कधी होऊ शकता, तुम्ही 100% खरे आहात मार्केटमध्ये असं ज्यावेळेला आपण गृहित धरू त्यावेळेला तुमची 20% प्रोबॅबिलिटी येणार. त्यामुळं ऑप्शन ट्रेडिंग करून त्यामध्ये प्रॉफिट कमवणं मित्रांनो खूप चॅलेंजिंग असतं. तुम्ही जर प्रॉफिट कमवत असाल सध्या तर तुमच्यासारखं बेस्ट कुणीही नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो मी अजून एक या ठिकाणी पोल एक्झिट केला होता की बाबा तुम्ही आतापर्यंत ऑप्शन ट्रेडिंग मध्ये किती लॉस केला. ह्याच्यामध्ये 744 लोक जे आहेत ती पार्टिसिपेट झाली होती. यातल्या मित्रांनो ऑलमोस्ट 90% लोकांनी या ठिकाणी लॉस केला, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन ट्रेडिंग करणारी 80% लोक जे आहेत ती लॉस मध्ये. हे क्लिअरली तुम्ही स्वतः सांगताय. काय सांगतोय मी, ऑप्शन ट्रेडिंग सध्या करणारी आपल्या ग्रुपमध्ये जी लोक आहेत किंवा ह्या बाजार बुल आणि आपला जो बँक निफ्टीचा ग्रुप आहे, आम्ही बँक निफ्टी म्हणजे कॉल वगैरे तुम्हाला पाठीमागच्या 2-2.5 महिन्यापासून मी तुमच्यासोबत जोडलंय. तर मित्रांनो ह्याच्यातली ऑलमोस्ट 80% लोक ही लॉस मध्ये आहेत. हे पहिल्यांदा मित्रांनो ह्याचा काही संबंध जोडते का, तुम्ही आतापर्यंत ऑप्शन ट्रेडिंग मध्ये किती लॉस केलाय. तर 80% लोकांनी सांगितलं की बाबा आम्ही लॉस सॉरी 47% लोकांनी सांगितलं की सर आमचा 40,000 लॉस आहे. 12% लोकांनी सांगितलं की सर आमचा 41,000-80,000 लॉस आहे. 8% लोकांनी 1.5 लाखापर्यंत लॉस केलाय. 7% लोकांचा लॉस जो आहे ते 1.5-3 लाख आहे, आणि 3 लाखापेक्षा जास्त लॉस केलेले लोक मित्रांनो 7% आहेत. मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे हे बघा. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केल्यानंतर तुम्हाला किती प्रॉफिट होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही स्वतः सांगता की बाबा 20% मला प्रॉफिट होऊ शकतं अशी तुम्हाला अपेक्षा आहे, प्रोबॅबिलिटी. आणि मित्रांनो इथं मार्केटमध्ये लॉस केलेल्या लोकांचं प्रमाण जर बघितलं तर 80%, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही. हा दोन्ही डेटा एक्झॅक्ट एम्पॅरिकली टेस्ट आहे, एम्पॅरिकली एव्हिडन्स जे उपलब्ध आहेत ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात त्याच्याशी मॅच करणारे. थे पहिल्यांदा ठरले मित्रांनो ह्याच्यातून जर तुम्हाला काही शिकायला मिळालं, ह्याच्यातून जर काही गोष्टी कळल्या असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमची विनिंग प्रॉबॅबिलिटी तुम्ही जर स्वतः ट्रेडिंग करणार असाल ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, काय सांगतोय मी, तुम्ही स्वतः ट्रेडिंग करणार असाल, स्वतः कॉल काढणार असाल, स्वतः तुमच्या बेसनुसार तुमच्या व्ह्यूनुसार जर ट्रेडिंग करणार असाल तर तिथं मित्रांनो तुमची विनिंग प्रॉबॅबिलिटी तुम्ही 100% ज्यावेळेला खरे असाल त्यावेळेला तुम्हाला 20% ट्रेडवर प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. कारण का, ऑप्शनचं बिहेवियरच असं आहे मित्रांनो. 1800 दिवसाचा डेटा मी अनालिसिस केलेला आहे,
ह्या डेटामध्ये क्लिअरली दिसून येतं की बाबा 78% टाइम मार्केट साईडवेज असतो. मग मला सांगा, बँक निफ्टी 1% पॉझिटिव्ह आणि 1% जर मायनस असेल तर या सिनारीवरती ऑप्शन बायरला कधीही प्रॉफिट होत नसतो. जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर 5-10-15-20 पॉईंटचा प्रॉफिट होतो, पण आपलं आणि तुमच्या माझ्या एक रिटेल ट्रेडरचं समाधान या ठिकाणी कधीही होत नसतं. आपल्या अपेक्षा प्रत्येक वेळेला 50-60-70 पॉईंटच्या असतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे एनी हॅव ट्रेडिंग करत असताना मित्रांनो, हा डेटा हा पोल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि यानुसार तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, तुमच्या प्रॉफिटमध्ये आणि तुमच्या मार्केटकडे असणाऱ्या अपेक्षा ज्या आहेत त्यामध्ये काय करा, या ठिकाणी चेंज करा. हा जर चेंज केला तर तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट किंवा बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट जी आहे ती काय होऊ शकते, तुमची त्या ठिकाणी होऊ शकते. मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये फंड फ्लो कशा पद्धतीने चेंज व्हायला आहे हे पण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः हा जुलै महिन्याची सिरीज जर बघितली तर मी जुलै महिन्याच्या सिरीजचा जो व्हिडिओ बनवला होता त्यावेळी सुद्धा सांगितलं बाबा जुलै सिरीज जी आहे ती आजपर्यंत हिस्टॉरिकल एवढी स्ट्रॉंग राहिलेली नाही, ती निगेटिव्ह राहिलेली आहे आणि एक्झॅक्ट जुलै सिरीजच्या एंडला जर आलो तर आपण पूर्ण फ्लॅट असलेलं दिसून येतं. मित्रांनो, 23 जुलैला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं कॅश मार्केटमध्ये 163 कोटीची सेलिंग केलेली आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 2187 कोटीचं बाईंग केलंय. मित्रांनो, इंडेक्स वरती जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बुलिश आहेत, त्यांनी 696 कोटीचं बाईंग केलंय. ऑप्शन मध्ये बाईंग केलंय, स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन मध्ये देखील त्या ठिकाणी काय केलंय त्यांनी बाईंग केलं. मित्रांनो, अजून एक खूप महत्वाचा फंड फ्लो आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही बघितलं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू सेलिंग करत आहेत हे लोक. काय म्हणतोय मी, 14 जुलैपासून जर बघितलं तर कंटिन्यू डेली जे आहे त्यांचं काय या ठिकाणी सेलिंग सुरू आहे. आणि तुम्ही जर मंथली बेसिसवर बघितलं तर ह्या चालू महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या सिरीजमध्ये आतापर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं मार्केटमधून 12,368 कोटी रुपयाचा फंड जो आहे तो आउटफ्लो केलाय, अमाऊंट जे आहे ते बाहेर केले. अशीच सेम अमाऊंट मित्रांनो एप्रिल 2021 देखील त्यांनी मार्केटमधून काढली. पण मित्रांनो, याच पिरियडमध्ये जर बघितलं तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं जवळपास 10,187 कोटी रुपयाचं बाईंग जे आहे ते काय केलं या ठिकाणी केलंय. आणि दुसरं रिटेलरचं पण योगदान ह्याच्यामध्ये खूप मोठं आहे, त्याकडे आपल्याला विसरून चालणार नाही. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, तर ह्या महिन्याचा जर विचार केला जुलै महिन्याचा, तर इक्विटी मार्केट जे आहे ह्या इक्विटी मार्केटमध्ये विशेषतः सेकंडरी मार्केट, ह्या सेकंडरी मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना आतापर्यंत 10,950 कोटी रुपयाची अमाऊंट जे आहे ती काय केले, विड्रॉल केले. पण मित्रांनो, त्याच वेळेला जर तुम्हाला फंड फ्लो समजून घेत असेल तर या फंड फ्लो मध्ये डेट मार्केटमध्ये काय होणार हे पण बघा. मित्रांनो, डेट मार्केटमधून इंडियन डेट मार्केट जे आहे ह्या मार्केटमध्ये January 2021 कंटिन्यू बेसिसवर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जो आहे तो पैसा बाहेर काढत आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्यासाठी बघणं गरजेचं आहे. विशेषतः तुम्ही जर मित्रांनो प्रायमरी मार्केटचा जर विचार केला, इक्विटी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटमध्ये ह्या कालच्या जर एक दिवसाचा जर विचार केला तर ऑलमोस्ट 4,571 कोटी रुपयाचं बाईंग जे आहे ते झोमॅटोच्या आयपीओ मध्ये अमाऊंट जे आहे ते काल एंटर झालेले, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर मित्रांनो या ठिकाणी बघायचं झालं आपल्याला तर विशेषतः डेरिव्हेटिव्ह मार्केटमधल्या जर पोझिशनचा स्टडी केला तुम्ही तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमधल्या पोझिशन जे आहे ते क्लिअरली तुम्हाला काय दाखवतात. मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये विशेषतः इंडेक्स फ्युचरचा जर विचार केला तर 16 जुलै 19 जुलै 20 जुलैला इंडेक्स फ्युचर वरती खूप मोठ्या शॉर्ट पोझिशन घेण्यात खूप मोठा इंडेक्स सेल करण्यात आला होता. त्यानंतर हा जो इंडेक्स सेल करण्यात आला होता 16, 19 आणि 20 तारखेला यातल्या खूप मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात शॉर्ट कव्हर देखील कालच्या फ्रायडेच्या मार्केटमध्ये झाले, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शन मध्ये कंटिन्यू बाईंग सेलिंग सुरू आहे, तिथे हेज पोझिशन कंटिन्यू सुरू आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, तर स्टॉक फ्युचर मध्ये काल आणि आज जे आहे ते चांगलं बाईंग झाले, 22 आणि 23 तारखेला बाईंग झाले आणि त्याच्या अगोदर 19-20 तारखेला स्टॉक फ्युचर मध्ये. म्हणजे मित्रांनो, स्टॉक फ्युचर मध्ये बाईंग येते ह्याचा अर्थ इंडेक्ससाठी सुद्धा एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट कुठं तर तयार होताना दिसून येते आणि ऑप्शन मधला डेटा एवढा जास्त महत्वाचा आपल्यासाठी नाही, हे पर्यंत लक्षात. मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या जर सध्या पोझिशन बघितल्या, त्यांचा जर फंड बघितला तर मित्रांनो फ्युचर मधून पैसा जो आहे तो कंटिन्यू बेसिसवर बाहेर जाताना त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसतोय. हे कुठं ना कुठं इंडिकेशन आहे की बाबा हायर लेवलला जे आहे ते मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होते. पण मित्रांनो, दुसरं, इथून पुढच्या कालखंडामध्ये ट्रेडिंग करताना असताना एक गोष्ट तुम्हाला इथं प्रॉपर विचारात घेणं गरजेचं आहे. ती गोष्ट अशी आहे की बाबा हायर साईडला कंटिन्यू बेसिसवर सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये माउंट होणार आहे, हायर लेवलला थोडा जरी निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये तयार झाला तर तिथं प्रॉफिट बुकिंग होण्याची प्रॉबॅबिलिटी मार्केटमध्ये खूप जास्त आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा पॅनिक सेलिंग ज्याला म्हणतो हायर साईडला खूप जास्त शक्य आहे. कुठलीही लोक मोठे स्मार्ट प्लेअर जे आहेत ते कुठलेही मार्केटमध्ये
रिस्क घेण्याच्या मूडमध्ये सध्या नाहीत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात द्या. पण मित्रांनो दुसरं मार्केट बेरिश होणार आहे, मार्केटमध्ये क्रॅश येणार अशी काय कंडिशन आहे का, तर सध्या जर अमेरिकन इक्विटी मार्केट असेल, इंडियन इक्विटी मार्केट असेल आणि पूर्ण ग्लोबल इक्विटी मार्केटचा जर स्टडी केला तर ह्याच्यामध्ये असं कुठलंही सेंटिमेंट, असं कुठलाही इंडिकेटर जो आहे जो टेक्निकली आणि चार्टिकली जो दाखवतो की त्याच्यानुसार मार्केट ग्लोबली आणि इंडियाला एसीआर किंवा इंडिया असेल तिथं निगेटिव्ह नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे शॉर्ट टर्मला हे सिक्युअर करतं, युएस मार्केटला पण सिक्युअर केलं, इंडियन मार्केटला पण सिक्युअर केलं आणि बाकीच्या एशियन मार्केटला देखील ह्या मुव्हिंग एव्हरेजनं कंटिन्यू सिक्युअर करण्याचं काम केलंय. म्हणजे सिक्युरिटी गार्डचं काम जे आहे ते हे या ठिकाणी हे मुव्हिंग एव्हरेज कंटिन्यू बेसिसवर करत असल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. मग सध्या टेक्निकल सेटअप काय ते पण आपण काय करणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघणार आहे. मित्रांनो आपल्याला जर सोमवारी मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा, सोमवारी ट्रेड टाकायचं म्हणण्यापेक्षा मित्रांनो विशेषतः ही जी वीकली एक्सपायरी आली आहे, मंथली एक्सपायरी आता 29 जुलैला का काहीतरी आय थिंक एक्सपायरी आहे, या एक्सपायरीचा जर तुम्ही स्टडी केला, हा बरोबर आहे 29 जुलैला मंथली एक्सपायरी आहे. मित्रांनो 29 जुलैच्या मंथली एक्सपायरीचं जे सध्याचं जे ऑप्शनचं सेटअप तयार झालं हे काय आहे पहिला मित्रांनो, निफ्टीसाठी 35,000 आणि 34,500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विशेषतः फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झालं त्या फ्रायडेच्या मार्केटमध्ये एक गोष्ट पॉझिटिव्ह घडली जी महत्वाची आहे आपल्या दृष्टीनं सोमवारी ट्रेडिंग करण्यासाठी किंवा पूर्ण पुढले 2-3 दिवस ट्रेडिंग करण्यासाठी. मित्रांनो 34,800 असेल, 34,900 असेल आणि 35,000 ही जी स्ट्राईक प्राईस आहे, ह्या स्ट्राईक प्राईसला ओपन इंटरेस्ट खूप जास्त वाढलाय, ओवाय ऍडिशन झालंय. त्याचा अर्थ या स्ट्राईक प्राईसला क्लिअरली मार्केटमध्ये पुट रायटर जो आहे तो 2 पायऱ्या वरती चढून आलेला दिसून येतोय. याचा अर्थ बँक निफ्टीचा सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग झालाय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीसाठी जो ऑप्शनचा रेजिस्टन्स तयार आहे सध्या, जो हायएस्ट ओपन इंटरेस्ट जर बघितला बँक निफ्टीचा तर हा हायएस्ट ओपन इंटरेस्ट मित्रांनो 35,000, 35,500 आणि 36,000 या स्ट्राईक प्राईसला आहे. आणि सर्वात महत्वाचं चेंज इन ओआय जो आहे तो रेजिस्टन्स मध्ये चेंज झालाय, तो 35,100 आणि 35,300 या स्ट्राईक प्राईसला. म्हणजे मित्रांनो हा जो डेटा आणि हा ऑप्शनचं सेटअप जर तुम्ही बघितलं तर हे काय इंडिकेट करतोय तुम्हाला, हे सेटअप क्लिअरली मित्रांनो मार्केटमध्ये बँक निफ्टीसाठी असं इंडिकेट करतं की बाबा बँक निफ्टीला डाऊन साईडला स्ट्रॉंग रिस्ट्रिक्शन आहे, सपोर्ट आहे. पण हायर लेवलला जर मार्केटला जायचं असेल तर त्या ठिकाणी टाइम टू टाइम विशेषतः 100, 150, 200 पॉईंटला मार्केटमध्ये क्लिअरली अडथळे जे आहेत ते तयार आहेत, रेजिस्टन्स तयार आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मंडेला जर मार्केट वरती चाललं तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट येऊन देखील. मित्रांनो समजा मंडेला मार्केट काय झालं 35,060 वरती ट्रॅव्हल करायला निघालं, 35,060 वरती बँक निफ्टी सोमवारी जात असताना तो पहिल्यांदा बँक निफ्टीसाठी अडथळा असणार आहे मित्रांनो 35,100 जर बँक निफ्टीने क्रॉस केलं तर 35,300 हा बँक निफ्टीचा रेजिस्टन्स असणार आहे. पण मित्रांनो मार्केट जरी 100 आणि 300 ह्या रेंजला जरी गेलं तर तिथं ऑप्शन बायरला पैसा बनण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये अपसाईडला जरी मुवमेंट आली तरी तिथं ऑप्शनचे प्रीमियम वाढणार नाहीत. कारण का मार्केटमध्ये टाइम डिके जो आहे तो खूप फास्ट आहे, जास्तीच आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का डेल्टा जो आहे तो खूप कमी आहे, विशेषतः सध्याचं मार्केट असं की तुम्हाला ऑप्शन जर बाय करायचं असेल आयडियल तर डेल्टा जो आहे तो तुम्हाला पॉझिटिव्ह डेल्टा कुठे भेटतोय तर एटीएम ऑप्शन किंवा इन द मनीच्या ऑप्शनमध्ये हा डेल्टा पॉझिटिव्ह भेटतोय. मग अशा सिनारीवरती बरीच लोक इथं रिस्क घेत नाहीत. आपण बऱ्याच वेळेला फार द ओटीएमचे किंवा 400-500 पॉईंट लांबचं ऑप्शन खरेदी करतो. मग हे जर आपण लांबचे ऑप्शन खरेदी केले तर तिथं त्याचा डेल्टा इम्पॅक्ट करतो, थीटा काम करतो आणि तिथं ऑप्शन सेलरचा बेनिफिट जो आहे तो क्लिअरली होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या सिनारीवरती मित्रांनो ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानुसार बँक निफ्टीसाठी जी रेंज म्हणले ही 35,000 ते 36,000 ही ह्या मंथली एक्सपायरीसाठी बँक निफ्टीची रेंज असेल. दुसरं मित्रांनो निफ्टीचं जर ऑप्शनचं सेटअप होती तर निफ्टीमध्ये मित्रांनो 15,800 हा जो पुट ऑप्शन आहे या ठिकाणी हायएस्ट ओआय ओपन इंटरेस्ट आहे आणि चेंज इन ओआय जो आहे तो 15,800 आहे. म्हणजे याचा अर्थ काय 15,800 हा बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो मंडेला असणार आहे. आणि समजा 15,800 जर मार्केटनं ब्रेक केलं तर मार्केट खाली 700 आणि 750 पर्यंत देखील जाऊ शकतं ऑप्शन सेटअपनुसार. पण मित्रांनो मंडेला मार्केट 15,800 खाली जाणं आपल्याला अपेक्षित नाही, ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे आणि ज्या पद्धतीचं ऑप्शनचा स्ट्रक्चर तयार झालंय. पण मित्रांनो हे जरी मी सांगत असलो तरी एक्झॅक्ट असं घडेलच असं काय नाही. हे ऑप्शनचं सेटअप मित्रांनो प्रत्येक 3 मिनिटाला 4 मिनिटाला अर्ध्या तासाला ह्याच्यामध्ये खूप मोठे चेंजेस होत असतात. हे चेंजेस तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये देखील बघणं विचारात घेणं गरजेचं. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर अभ्यास केला तुम्ही ऑप्शनचा विशेषतः तर मित्रांनो 16,000 हा अजून देखील स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि हा 16,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स ह्या जुलै महिन्याच्या सिरीजमध्ये आपल्याला मार्केट ब्रेक करेल असं वाटत नाही. दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये काल जे घडलं सर्वात महत्वाचं तर 15,900 या स्ट्राईक प्राईसला देखील
हायर साइडला कॉल राइटर जो है तो ऍक्टिव्ह झालेला दिसून येतो. ह्याचा अर्थ मार्केटला स्पॉटला इमिडिएट 15,900 हा रेजिस्टन्स आहे आणि दुसरा 16,000 हा रेजिस्टन्स आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ह्या दोन्ही स्ट्राइक प्राइसला ओपन इंटरेस्ट वाढलाय, फ्रेश शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या घेण्यात आल्या. मग ह्यानुसार जर बघितलं तर निफ्टीसाठी मित्रांनो 15,750 आणि 16,000 ही जी रेंज आहे ही रेंज काय करणार आहे, यासाठी निफ्टीला सिक्युअर करणार आहे किंवा हे रेंजमध्ये मार्केट जे आहे ते ट्रेड करण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती काय होते त्या ठिकाणी जास्त बनते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मंडेला आपल्याला जर बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड नेमकं कुठं बनतोय आणि कशा पद्धतीनं बनतोय हे आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर मित्रांनो मी काय करतो, हे पाठीमागच्या लेक्चरला ज्या मी लाईन ड्रॉ केल्या होत्या ह्या सगळ्या लाईन इथं पहिल्यांदा डिलीट करतो. म्हणजे तुम्हाला आपल्याला ह्या वीकमध्ये ह्या मंडेला आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर तो ट्रेड कुठं बनतोय. तर मित्रांनो माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का मित्रांनो माझा येणाऱ्या कालखंडात अजून ह्यापेक्षाही जास्त क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी व्हिडिओ जे आहे ते टाकण्याचा प्लॅन आहे. चांगलं कंटेंट जे आहे ते इक्विटी मार्केट संदर्भात असेल किंवा ऑप्शन मार्केट संदर्भात असेल किंवा बाकीचं फॉरेक्स मार्केट असेल, कमोडिटी मार्केट असेल, या संदर्भात पण मी काही माहिती जी आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये काय करणार आहे तुम्हाला शेअर करणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मार्केट जे आहे ते कुठरोक आलंय हे पहिल्यांदा खूप महत्वाचं आहे. मित्रांनो लास्ट वीकमध्ये जे मार्केटमध्ये फॉल आला होता विशेषतः 19 तारखेला जे मार्केट गॅप ऑफ ओपन झालं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात, हा गॅप खूप महत्वाचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट या ठिकाणापर्यंत आता सध्या जे आहे ते रिट्रेस होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ते जास्त आहे. विशेषतः निफ्टी जो आहे तो त्या रेंजच्या वरती गेला, जो गॅप पडला होता प्रचंड मोठा हा गॅपच्या वरती निफ्टी तर निघाला पण बँक निफ्टी अजून त्या गॅपच्या खाली आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू घ्यायचा असेल तर हा बँक निफ्टीमध्ये आपला बुलिश व्ह्यू मार्केटवर कुठून बनू शकतो हे पहिल्यांदा काय करूया आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीला जर तुम्हाला बाय करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बायची पोझिशन सोमवारी घ्यायची आहे 35,112 वरून बँक निफ्टीला काय करायचं तुम्हाला बाय करायचं, काय करायचं आहे बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं, कुठून बाय करायचं आहे बँक निफ्टी बाय अबोव 35,112 वरून काय करायचं तुम्हाला बाय करायचं, कितीवरून बाय करायचं 35,112 वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो तुम्ही तुमचा व्ह्यू जो आहे तो बँक निफ्टीवर काय करा त्या ठिकाणी बुलिश ठेवा. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 35,350 पर्यंत पहिलं टार्गेट देईल. 35,350 हे तुमचं काय असेल मित्रांनो बँक निफ्टीसाठी पहिलं टार्गेट असेल. आणि बँक निफ्टी जर मित्रांनो परत या ठिकाणी साधारणतः बँक निफ्टी जो आहे तो त्यानंतर 35,526 पर्यंत जाईल. 35,526 या ठिकाणापर्यंत पण काय होईल त्या ठिकाणी मंडेला बँक निफ्टी जाताना दिसून येईल. आणि समजा मित्रांनो बँक निफ्टी नंतर 35,526 ही जर रेंज होल्ड केली समजा ऍटलिस्ट किमान 10 मिनिट ही होल्ड रेंज काय करायला पाहिजे बँक निफ्टीन होल्ड करायला पाहिजे. ही जर बँक निफ्टीन होल्ड केली तर मित्रांनो बँक निफ्टी 35,500 देखील टार्गेट देते तुम्हाला सोमवार किंवा मंगळवार पर्यंत देण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे इझिली बँक निफ्टी काय होईल या ठिकाणी सॉरी 35,526 जर वरती होल्ड झाला बँक निफ्टी तर मित्रांनो बँक निफ्टी त्या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला परत जी रेंज ओपन करेल ही रेंज मात्र 35,800 पर्यंत बँक निफ्टी तुम्हाला घेऊन जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो ट्रेडिंग करत असताना आपल्याला ह्या लेवलवरती काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर जे आहे ते काम करावं लागेल. हे पहिल्या इथं खूप फास्ट मुवमेंट जे आहे ते अपेक्षित आहे आपल्याला. हे पहिल्या मित्रांनो बँक निफ्टीला जर तुम्हाला सेल करायचं असेल बँक निफ्टीवर तुम्हाला बेरिश कुठून ठेवायचा आहे तर मित्रांनो सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर जोपर्यंत बँक निफ्टी 34,873 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला सेल करू नका. बँक निफ्टी तुम्हाला सेल करायचं कुठून सेल करायचं बँक निफ्टी तुम्हाला 34,837 खाली 34,837 जर खाली बँक निफ्टी निघाला तर जरूर बँक निफ्टीला काय करा त्या ठिकाणी सेल करा. सॉरी 73 आहे या ठिकाणी ओके 73 खाली जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीला काय करायचं सेल करा त्या ठिकाणी. दुसरं मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे भेटेल साधारणतः बँक निफ्टी तुम्हाला पहिलं टार्गेट जे ते 34,563 पहिलं टार्गेट भेटेल. 34,563 हे काय होईल तुम्हाला पहिलं बँक निफ्टीसाठी टार्गेट भेटेल. आणि दुसरं बँक निफ्टीसाठी जे टार्गेट भेटणार आहे ते 34,362 पर्यंत देखील बँक निफ्टी डाऊन साईडला जाऊ शकतो.
362 या ठिकाणापर्यंत काय होऊ शकतो बँक निफ्टी जाऊ शकतो हे पहिला. मित्रांनो बँक निफ्टी आता सांगते मंथली एक्सपायरी आहे आणि ही मंथली एक्सपायरी मध्ये बँक निफ्टी विशेषतः जास्त ओला टाईम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण का मार्केट लाईफ टाईम हाय पासून ऑलमोस्ट 1600 पॉईंट खाली होतं आणि 1600 पॉईंट खाली आल्यावर मार्केट परत आता ऑलमोस्ट 50% म्हणजे 700 पॉईंट अजून पण मार्केटचा ड्यू पेंडिंग आहे. या पार्श्वभूमीवर बँक निफ्टी मध्ये 1001 पॉईंटची ओलॅटिलिटी जी आहे अपसाईडला डाऊन साईडला येणाऱ्या कालखंडामध्ये दिसू शकते. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते ऑप्शन ट्रेडिंग करताना हे सांगतो किंवा माझ्या लेवल्सवरती. मित्रांनो आपण बँक निफ्टीवरती बुलिश कुठून आहोत या रेंजवरून बँक निफ्टीवरती बोलू शकतो. समजा मित्रांनो बँक निफ्टी जर गॅप ऑफ ओपन झाला या ठिकाणी तर या पार्श्वभूमीवर मतलब तुम्हाला ट्रेडिंग काळजीपूर्वक करावं लागेल, किंवा इकडे डाऊन साईडला जर गॅप डाऊन ओपन झाला सोमवारी तर तिथं देखील तुम्हाला ह्या लेवल्सवरती काम करताना थोडी स्ट्रॅटेजी किंवा व्ह्यू जो आहे तो चेंज करा. पण मित्रांनो बँक निफ्टी जर समजा सोमवारी ह्या रेंजमध्ये कुठं ओपन झाला आणि इथून जर बँक निफ्टी अपसाईडला ट्रॅव्हल करायला सुरू झाला आणि 35,112 ही जर रेंज बँक निफ्टी अपसाईडला ब्रेक केली तर अशा वेळेला मित्रांनो बँक निफ्टीवरती साधारणतः 70 ते 80 पॉईंटचा जो आहे तो इंडेक्स वरती काय करायचं तुम्हाला इथं स्टॉप लॉस ठेवायचा. इंडेक्स वरती काय करायचं आहे 60 ते 70 पॉईंटचा इंडेक्स वरती एसएल ठेवायचा आहे आणि इथून जर बाय केलं तर डेफिनेटली तुम्हाला हे पहिलं टार्गेट भेटेल आणि इथं जर मार्केट सस्टेन झालं होल्ड झालं तर तुम्हाला हे दुसरं टार्गेट या ठिकाणी बँक निफ्टीवरती इझिली येताना दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला मित्रांनो इथं मार्केट आल्या लगेच उडी टाकू नका मार्केटमध्ये पुट साईडला. मार्केट जर 34,873 खाली चाललं तर मार्केटवर बेरिश व्ह्यू ठेवा नाही असं नाही, पण मार्केट कसं असतं माहिती 30 ते 40 पॉईंट इथं अपसाईडला डाऊन साईडला मुव्हमेंट होऊ परत बाउन्स बॅक घेण्याची शक्यता खूप जास्त असते. इकडे डाऊन साईडला ट्रॅप करण्याची शक्यता मार्केट तुम्हाला जास्त आहे. पण मार्केटनं जर समजा गॅप ऑफच ओपन इथं डाऊन साईडला झालं आणि इकडे जर डाऊन साईडला झालं तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी 34,563 पर्यंत पण जाण्याची शक्यता आहे. पण ज्या पद्धतीचं अमेरिकन मार्केटचं क्लोजिंग आहे युरोपियन मार्केटचं सेटअप आहे त्यानुसार मार्केटवरती सोमवारसाठी तर किमान व्ह्यू आपला बेरिश असणार नाही, हा व्ह्यू जो आहे तो पूर्णपणे बुलिश असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आपल्याला जर सोमवारी निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीमध्ये ट्रेड कुठून बनतोय तुमचा, तर मित्रांनो निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल निफ्टीचा आता सध्याचं जर क्लोजिंग बघितलं तर 15,850 चार्टवरची प्राइस जी आहे आपल्याला क्लिअरली या ठिकाणी दिसते. या पार्श्वभूमीवर मित्रांनो निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू जो आहे तो कुठून ठेवायचा आहे, तर 15,875 वरती जर निफ्टी निघाला तर बाय करा निफ्टीला. निफ्टी बाय अबव 15,875 वरती निफ्टी निघाल्यानंतर निफ्टीवरती काय करा तुमचा व्ह्यू बुलिश ठेवा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल पहिलं टार्गेट साधारणतः मित्रांनो निफ्टीमध्ये 15,909 पहिलं टार्गेट भेटेल. 15,909 पहिलं टार्गेट भेटेल आणि त्याच्यावरती जर निफ्टी परत ट्रॅव्हल करायला सुरू निघाला तर परत मित्रांनो निफ्टी जो आहे तो तुम्हाला साधारणतः 15,559 जो हाय आहे प्रिव्हियस तिथपर्यंत जाताना दिसून येईल. 15,959 ही जी रेंज आहे या ठिकाणी निफ्टी जो आहे तो तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी जाताना क्लिअरली दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे ह्या लेवल पर्यंत निफ्टी इकडे अपसाईडला जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. मित्रांनो निफ्टीवरती बेरिश व्ह्यू कुठून ठेवायचा, तर मित्रांनो निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत व्हा, निफ्टीचा अडवांटेज काय माहिती का, निफ्टीमध्ये नंबर ऑफ स्टॉक जास्त आहेत आणि सेक्टरचं वेटेज जास्त आहे महत्वाचं. तिथं सेक्टर बाय सेक्टर जे आहे ते तिथं रॅली येत असते त्यामुळे मार्केट सहजासहजी निफ्टीमध्ये फॉल येत नाही. हे पर्यंत लक्षात घ्या. निफ्टीला सेल कुठून करायचं तुम्हाला, निफ्टी सेल 15,843 खाली गेल्यानंतर निफ्टीला सेल करा. 15,700 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 15,700 जर खाली गेलं मार्केट तर 750 हे काय होईल तुम्हाला डाऊन साईडला टार्गेट भेटेल. हे पहिल्यांदा काय करा, या टार्गेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे निफ्टीवरती काम करायचं आणि बँक निफ्टीवरती पण या लेवल्सवरती काम करा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला युट्यूब माझा जो युट्यूब चॅनल आहे ह्या युट्यूब चॅनलवर अजून तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील कोणतं कंटेंट बघायला आवडेल ते पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, मी त्यावरती देखील काय करेल या ठिकाणी व्हिडिओ बनवेल. धन्यवाद. थँक्यू.